तर आज आपण बनवणार आहोत पापड कोन। तर त्यासाठी लागणारे साहित्य हे मी पापड घेतलेले आहेत, अशा पद्धतीचे उडदाचे पापड आहेत। बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेला एक टोमॅटो, लिंबाची फोड आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पापडी फरसाण आहे, बारीक शेव आहे, मिरची पावडर आहे आणि मीठ आहे। आता हे पापड आपण, ह्याची साईज मोठी आहे त्यामुळे मी हे असं कट करणार आहे मधून। आता मी एक पॅन ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, तर ह्याच्यामध्ये हे पापड आपण शेकून घ्यायचं आहे। सुती कापडाने छान असं ह्याला प्रेस करायचं। जास्त असं शेकायचं नाही आहे ना। अशा पद्धतीने आता आपण हे शेकून घ्यायचं, तुम्ही बघू शकता। छान असं हे शेकलं गेलेलं आहे। आता हे असं एक दुसरं कापड घेतलेलं आहे आणि मी ह्याला असं फोल्ड केलेलं आहे। हे ही प्रोसेस पटकन करावी लागते की पापड गरम आहे तोपर्यंतच। तुम्ही बघू शकताय हा आपला कोन तयार झालेला आहे अशा पद्धतीचा। आता हीच प्रोसेस मी आणखीन एकदा दाखवते तुम्हाला। आता हा पापड आपण शेकून घ्यायचा आहे चांगला। अशा पद्धतीने आता आपण हे छान असं शेकून घेऊयात। तुम्ही बघू शकताय आता हे गरम आहे तोपर्यंतच पटकन एका कापडावर घेतले मी आणि असं फोल्ड केले। तुम्ही बघू शकताय आणि हे असं प्रेस करायचं आहे म्हणजे ह्याचा हा शेप आपला बनतो। आता आपण एका बाउलमध्ये हा फरसाणा घालायचा। त्याच्यामध्येच ही पापडी थोडीशी अशी चुरा करून घालायची। कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला। आता मिरची पावडर घालायची थोडीशी। तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घालू शकते आणि हे मीठ, सगळ्यामध्ये मीठ ॲड असतं, फक्त अगदी थोडंसं मीठ वापरायचं आहे आपण। आता ह्याच्यामध्ये हा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आपण। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण सगळं। हे बनवलेलं सारण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्या कोनमध्ये।
अशा पद्धतीनं ह्याच्यावरती ही बारीक शेव बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपण हे पापडचे कोण बनवून घ्यायचे. तर आता आपलं मस्त असं मसाला पापड कोण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय. दिसायला तर खूप सुंदर दिसतंच, तसंच खायला खूप सुंदर आहे आणि झटपट होते. लहान मुलांना वेगळी अशी रेसिपी आहे ही, खूप छान लागते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.